दुग्ध व्यवसाय जर किफायतशीर करायचा असेल तर जनावरांची निगा गोट्यांची स्वच्छता गोट्यांचे आसपासचे परिसर आहे त्याचं स्वच्छता करून घेणे फार गरजेचं आहे गर कारण जर गोटा अस्वच्छ असेल तर त्यापासून बाह्य कीटक की जे आहेत त्यामध्ये ढास आहे पिसवा आहे तांबवा आहे गोचीड अशा पद्धती बाह्य कीटक या गोट्यामध्ये आणि गोट्यातील जनावरांमध्ये याचा वास्तव्य दिसून येतात आणि ह्यामुळं दूध उत्पादनावर परिणाम होतो उदाहरणार्थ ढासापासून डेंग्यू होतो मलेरिया होतो त्यापासून दुधाचं उत्पादन कमी होतं माशापासून अपचन होतंय त्यामुळे दुधाचं उत्पादन कमी होतं आणि खास करून जे गोचीड आहे ह्या गोचिडपासून रक्तातील जे आजार आहेत रक्तातील जंतूचं जे आजार आहे त्यामध्ये आत गोचिडताप म्हणजे थैलेरिया बेबेशिया अनाप्लाझ्मा अशा तीन प्रकारचे जे आजार आहेत ह्याचा प्रादुर्भाव वाढतो आणि ह्या वाढीमुळं ह्या जनावरांच्या जे रक्तातील तांबड्या पेशी आहेत त्या तांबड्या पेशीचं प्रमाण कमी होतं हिमोग्लोबिन कमी होतं आणि जनावर अशक्त होतात आणि अशक्त झाल्यामुळं जनावरांचं दूध उत्पादन कमी होतं ह्यामध्ये उपचार आहेत पण उपचार दीर्घकाळाचा का उपचार असल्यामुळं काही जनावर ह्या आजारापासून दगावतात सुद्धा आता ह्या तीन जे आजार आहेत थैलेरिया बेबिशिया आणि अनाप्लाझ्मा ह्या तिन्ही आजारपैकी एक जो आजार आहे थैलेरिया ह्याच्यावर आपल्याला लस उपलब्ध आहे म्हणजे प्रतिबंध लस आपण लसीकरण आपण करू शकतो आहे आणि जनावर वाचवू शकतो आहे पण दोन दुसरे जे दोन आजार आहेत बेबिशिया आणि अनाप ह्याच्यावर कोणत्या प्रकारचे लस उपलब्ध नाही त्यामुळं आपल्याला औषधोपचारचं ला करावं लागतं आणि औषधोपचार करून सुद्धा हा आजारांचा प्रोध कमी होत नाही म्हणून हा गोटा स्वच्छता हे करणे फार गरजेचे ह्यासाठी आपल्याला गोटामध्ये फक्त जनावरवरती आपण औषध फवारणी करून चालणार नाही कारण ह्या जे बाह्य कीटक आहे किंवा गोचीळ आहे कि जनावरच्या शरीरावरती दहा टक्केच आहेत पण नव्वद टक्के गोट्यामध्ये आहे गोट्याच्या कानाकोपऱ्यामध्ये गोट्यातील खच खचकळगामध्ये आहे तेव्हा फवारणी करणे गोटा आणि गोळा गोट्यातील जनावर फवारणी करणे फार गरजेचं आहे गोट्यातील जे खचकळगा असल्या तर ते आपल्याला मुरु मुजवून घ्यायला पाहिजे कानाकोपरा असला तर त्यामध्ये आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे ह्यामुळं कर त्या ज गोचिड आणि गोचीडचं अंडी ह्या दोन्हींचा निर्मूलन करू शकतो आहे ह्याचाच विचार करून गोकुळ दूध संघाने ह्या गोचिड निर्मूलन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आता राबविण्यात येत आहे आणि अशा पद्धतीचं त्याचं जनजागृती करून ह्या कार्यक्रम आपण अंमलात आणलेला आहे तर ह्यासाठी गोकुळ संघानेसुद्धा गोचिड औषध गोचिड निर्मूलक औषध म्हणजे जे आयुर्वेदिक औषधं आहे अशा पद्धतीचं औषध आपण उपलब्ध करून घ्या कारण काय की इतर औषध जर आपण वापरलं तर त्याचं विषबाधा हा जाणार होऊ शकतो आहे पण ह्या गोचिड गो जे औषध आहे आयुर्वेदिक औषध या बिनविषारी औषधं असल्यामुळं जनावरं चाटल्या किंवा काही झालं तरीसुद्धा याचा विषबाधा होत नाही म्हणून ह्या संघाने मोठ्या प्रमाणात याचा कार्यक्रम राबवलेला आणि शंभर टक्के ह्याचा वापर होणे गरजेचे आहे गोचिड गो आयुर्वेदिक हर्बल उत्पादन असून ते औषधी वनस्पतीजन्य घटक आणि ज्ञानो तंत्रज्ञाने वापरून बनविलेले आहे तर गोचिड गो का वापरावे गोचिड गोमुळे गोचिड लिखा वा पिसवा यासारखं परोपजीवी किड्यापासून जनावरांचे संरक्षण होते गोचिड तापासारखे घातक रोगापासून जनावरे वाचू शकते हे सेंद्रिय उत्पादन असल्याने हानिकारक रसायनापासून जनावरांची सुटका होते आणि दुधात रसायनाचे घातक अंश येत नाही गोचिडगोचा परिणाम लगेच दिसून येतो गोचिडगोच्या वापरामुळे किड्यामध्ये प्रतिकारक्षमता निर्माण होत नाही गोचिडगो कसे वापरावे तर गोचिडगोच्या वापरा अगोदर जनावरांना पूर्णपणे स्वच्छ धुवून घ्यावे पंधरा मिली गोचीड व तीन लिटर पाण्यात टाकून द्रावण तयार करावे व हे द्रावण जनावरांच्या अंगावर हातपंपाने फवारावे किंवा स्वच्छ कपड्याने लावावे किंवा गावातील शंभर टक्के गोटा आहे शंभर टक्के जनावरांचा हा ज गोचिड निर्मूळ करणे गरजेचं आहे आणि ते करावं असा ह्या निमित्तानं आपल्याला गोकुळ संघामार्फत आणि ह्या पशु विभागामार्फत मी आपल्याला मी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद गोकुळने मोफत गोचड निर्मूलन आणि थायलेरिया लसीकरण मोहीम राबवण्यास सुरुवात आहे आणि यासाठी थायलेरिया लस संघाने मोफत उपलब्ध आहे दूध उत्पादकांनी दिलेल्या औषधाची दक्षतेने व्यवस्थित फवारणी करून गोठ्यातील सर्व जनावरांचे गोचड निर्मूलन आणि लसीकरण करून घ्यावे त्याचबरोबर संघाच्या सर्व पशुवैद्यकीय सेवा सुविधांचा लाभ दूध उत्पादकांनी घेऊन दूध उत्पादन वाढ कार्यक्रमाला सहकार्य करावे